नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडींचं चा विश्लेषण द हिंदू लोकसत्ता सकाळ आणि पी एव्हीच्या आधारे आपण बघणार आहोत सर्वप्रथम जे आहे बघा तुम्हा सर्वांना टीम स्पॉटलाईट तर्फे दोन हजार तेवीस या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष जे आहे तुम्हा सर्वांसाठी जे आहे सुख समृद्धी शांतता आणि भरभराटीचं जावं येणाऱ्या ज्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तुंग यश जे आहे ते मिळव सो so, <coughs> आणि या येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही जे आहे तुमची कन्सिस्टन्सी आणि ओव्हरऑल जे आहे बघा डेडिकेशन जे आहे तर त्यासंबंधीचे संकल्प नक्की करा सो so, गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होतील बघा सो so, आपली पहिली न्यूज आजची जी आहे तर ती जी आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायल संबंधीची आहे बघा पॅलेस्टाईन आणि इस्राइल याच्या प्रश्नावर जे आहे युनायटेड नेशन्समध्ये भारत तटस्थ राहिलेला आहे भारताने याच्यावर मतदान केलेलं नाही आहे आता पॅलेस्टाईन इस्रायल प्रश्न जो आहे त्याच्यात नेमका कुठला इशू इथं समोर ठेवला होता तो जो संयुक्त राष्ट्रामध्ये जे आहे इस्रायलने पॅलेस्टाईनचा भूभाग जो आहे तो दीर्घ काळापर्यंत जे आहे <coughs> ताब्यात ठेवलेला आहे आणि विलिनीकरणाचा कायदेशीर परिणाम जो आहे त्याच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मत मागवायचं बघा आता दोन गोष्टी आहेत हा जो ठराव होता हा ठराव हो इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या बाबतीमध्ये इस्रायलनी पॅलेस्टाईनचा जो भूभाग कितीतरी वर्षापासून काबीज करून ठेवलेला आहे त्याच्याबरोबरच जे आहे की जे करार आहेत विलिनीकरणाचे त्या संबंधी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मत मागवण्यासंबंधीचा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतला ठराव होता भारताने याच्यावर तटस्थ राहणं पसंत केलेलं आहे आता मूळ काय ना की इस्रायल असू दे पॅलेस्टाईन असू दे जे आहे दोघांच्या बाबतीमध्ये जे आहे आपण या सगळ्या याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या ठरावर तटस्थ राहिलो मूळ मुद्दा असा बघा हे प्रश्न इतके जटिल आहेत की आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितल्यावर सुद्धा जे आहे या दोन्ही ज्या बाजू आहेत तर ते ऐकून घेतल्याची कसलीही शाश्वती तिच्यामध्ये नाही हा एक बेसिक कन्सर्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट अमेरिका आणि इस्रायलने ठरावाच्या विरोधात मतदान केलेलं आहे बघा इथं स्वतः सुरुवातीला जे आहे इस्रायलने ठरावाच्या विरोधात मतदान केलं आहे की तुम्ही सगळं करा आम्हाला मान्यच नाहीये तिच्यामुळे ज्याच्यासाठी चालू आहे त्याला मान्य नाहीये तर तिच्यामुळे गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होत नाही तर इथं अडकलं कोण पॅलेस्टाईन पॅलेस्टाईनला पाहिजे की बाबा ह्या करारानुसार गोष्टी झाल्या पाहिजेत ते होत नाही आहेत सो तो कन्सन दोघांच्या बाजूने जे आहे ते बघणं गरजेचं आहे भारतासह जे आहे बघा ब्राझील जपान म्यानमार फ्रान्स इत्यादी देश जे आहे ते तटस्थ आहे बघा म्हणजे फक्त काय भारत तटस्थ नव्हता आता पूर्व सह जे आहे बघा इस्रायल व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये पॅलेस्टिनी नागरिक जे आहे त्यांच्या मानवी हक्कावर जो परिणाम होतो तर त्या संबंधी जे आहे हा मसुदा होता आता तिच्यामध्ये जे आहे सत्याऐंशी विरुद्ध सव्वीस मतांनी हा मंजूर झालेला बघा सत्याऐंशी विरुद्ध सव्वीस मते नेक्स्ट वन जे आहे बघा भारतासह त्रेपन्न देश याच्यामध्ये तटस्थ राहिलेले आहेत बघा टोटल फिफ्टी थ्री देश जे आहेत या ठरावाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायालयास विनंतीचा जो आहे निर्णय घेण्यात आला आता मूळ जे आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे निर्णय आहेत तेही जे आहे किती मानले जातात आणि किती त्याची अंमलबजावणी होते हे आपण बघत आलेलो आहे एकोणासशे सदुसष्ट पासून जे आहे बघा पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशावर इस्रायलचा ता ताबा आणि आक्रमण जे आहे पॅलेस्टाईनी नागरिकांच्या स्वयं निर्णयाचा अधिकार जो आहे त्याचं उल्लंघन होत आहे आता मूळ जे आहे की साधी गोष्ट आहे की एखादा आता खरं तर पॅलेस्टाईन मग हा देश आहे का याला ती जी आहे त्या देशाची जी आहे तर ती मान्यता द्यायची का इथून प्रश्न इस्रायल आणि तिथले आहेत बघा टू नेशन थेरी जे आहे टू स्टेट थेरी आता हा प्रश्न युपीएससीने विचारलेला बघा टू स्टेट थेरी जे आहे तर मग ही कोणाच्या बाबतीत आहे इस्रायल पॅलेस्टाईन मूळ जे आहे तर हा सी क्यू साठीचा मुद्दा लक्षात असू देत या दोघांसाठी जे आहे आपण हे काय ऐकत नाही बघा आता जेरुसलेम हे जे पवित्र शहर आहे याची लोकसंख्या हाय रचना त्याची वैशिष्ट्य स्थितीमधला बदल आणि तिथं लागू गेलेले पक्षपाती कायदे जे आहे याच्यावर पण उपाययोजना सुचवायच्या आता जेरुसलेमच्या बाबतीमध्ये जे आहे दोघांचा याच्यावर क्लेम आहे आणि तो मेजर कन्सर्न जो आहे तो द धर्मा संबंधी पण जोडलेला आहे बघा दोन हजार बावीसचं जे इयरबुक होतं स्पॉटलाइटचं तिच्यामध्ये हा हे आर्टिकल तुम्हाला बघता येईल इस्रायलची धोरणं आणि कार्यपद्धती त्यामुळे कायदेशीर ताब्याच्या वैधतेवर जे आहे बघा कुठले परिणाम होत आहेत तसंच इतर देश आणि संयुक्त राष्ट्र यामुळे कोणत्या कायदेशीर परिमाणांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल यासंबंधी पण न्यायालयाने सल्ला देण्याची विनंती जी आहे तर ती केली होती सो मूळ बघूयात आता याच्यामध्ये काय होतं पण भारताची भूमिका आहे हे लक्षात ठेवा आता इथं सगळ्यात महत्वाचं मॅप आहे बघा तुमच्याकडे जे आहे मॅप असला पाहिजे मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की यच एन पब्लिकेशनचा आय सी आय स्कूलचा मॅप घ्या दोन मॅप आहेत एका मॅपवर जे आहे ऑथरचं नाव नाही आहे एकावर ऑथरची नावं आहेत बघा कोपऱ्यामध्ये तर ते ऑथरचं नाव असलेला मॅप तुम्ही सजेस्ट मी केला होता मूळ जे आहे तुमच्याकडे दुसरा कुठला असेल तर तोही चालणार आहे त्याच्यात काही एवढा इश्यू नाही की लगेच बदललं पाहिजे आता इथं बघा इस्रायल जे आहे आणि हा जो रिजन आहे बघा हे वेस्ट बँक आहे हा एवढा कर्डा रिजन जो तुम्हाला दिसतोय हे वेस्ट बँक आहे ही गाझा पट्टी आहे बघा आता मेडिटेरियन सीला जे आहे हे बॉर्डर करतं इस्रायल आणि हे गाझा स्ट्रीप वेस्ट बँक हा पॅलेस्टाईनचा रिजन आहे त्यातल्या त्यात हे जेरुसलेम इथं आहे बघा जेरुसलेम हे शहर जे आहे हे इथं आहे ओके वेस्ट ला लागून जे आहे मूळ आता यामध्ये हाच मेजर मनसन आहे जेरुसलेमचा त्यातल्या त्यात हा इथं डेड सी आहे हा ना मृत समुद्र मृत समुद्रावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मागच्या वर्षी म्हणजे जा दोन हजार एकवीस मध्ये जे आहे मृत समुद्राच्या बाबतीमध्ये जे आहे तिथं न्यूड फोटो सेशन करण्यात आलं होतं जगाचं लक्ष वेधण्यात आलं होतं का कारण मृत समुद्र खऱ्या अर्थाने मृत होत चाललेला आहे हे दाखवून द्यायचं होतं सो तो मुद्दा होता बघा त्याच्यानंतर जॉर्डन रिव्हर इथं आहे आता बघा याला बॉर्डर करणार आहे इस्रायलला बॉर्डर कोण कोण करत आहे वरती लेबनन आहे बघा इकडं सिरिया आहे इकडं जॉर्डन आहे हा इकडं इजिप्त आहे आणि हे इकडं खाली जे आहे बघा एकदम खाली जर तुम्ही बघितला तुम्हाला इथं दिसणार नाही गल्फ ऑफ अकाबा जे आहे सो ती पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हा मॅप आणि इथला जो रिजन आहे याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे युपीएससी मध्ये मॅपवर जे प्रश्न विचारले जातात बघा तिच्यामध्ये मोस्ट एक्सपेक्टेड जो रिजन आहे तो हा आहे कारण हा वारंवार न्यूजमध्ये असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा <coughs> निवृत्त पोप बेनेडिक्ट जे आहे सोळावे यांचं निधन झालेलं आहे आता मूळ जे आहे बघा निवृत्त होणारे पोप जे आहे असं का म्हटलेलं आहे कारण हे पहिले एकमेव पोप आहे बघा ज्यांनी निवृत्ती स्वीकारली होती जे आहे इथं निवृत्ती कोणी घेतलेलं नाही आजवर सो तो एक मुद्दा आहे सहाशे वर्षाच्या इतिहासामध्ये निवृत्ती पत्करणारे पोप बेनेडिक्ट जे आहे सो त्यांचं निधन झालेलं आहे मग आता मूळ जे आहे बघा व्हॅटिकन सिटी मधून ही न्यूज आहे धर्मनिरपेक्ष युरोपमध्ये जे आहे बघा ख्रिस्ती धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणारे निवृत्त पोप बेनेडे सोळावे जे आहे बघा पंच्याण्णव वर्षाचे होते त्यांचं निधन झालं मूळचे जर्मन होते सहाशे वर्षात पायउतार होणारे पहिलेच सर्वोच्च रोमन कॅथोलिक धर्मगुरु होते बघा सहाशे वर्षात पहिलेच व्यक्ती जी आहे बघा की जी पायउतार झाली वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी जे आहे त्यांना म्हणजे त्यांचं जे जन्मस्थळ होतं बभेरिया तिथं लेखन कार्यात आयुष्य व्यतीत करायचं होतं अठ्याहत्तराव्या वर्षानंतर परंतु पोप जॉन पॉल द्वितीय जे आहे त्यांचा मृत्यू झाला आणि मग त्याच्यानंतर जे आहे व्हॅटिकन कॉन्क्लेव्ह मध्ये जे आहे त्यांची सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरुपदी जे आहे ती निवड झाली आणि त्यामुळे त्यांचा जो मूळ प्लॅन होता की आपल्या जन्मस्थळी जे जा आहे जाऊन राहूयात तिकडं तर तो त्यांना ड्रॉप करावा लागला आणि मग ते जे आहे ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू जे आहे तर ते झालेत <laughs> बेनेडिक्ट यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस मध्ये जर्मनीतल्या बवेरियामध्ये झाला होता एकोणावीस एप्रिल दोन हजार पाच रोजी पोप होईपर्यंत कार्डियल कार्डिनल जोसेफ रास्तिंगर हे त्यांचं नाव होतं बघा हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे कार्डिनल जोसेफ रास्सिंगर जे आहे हे त्यांचं मूळ नाव होतं आता आठ वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये जे आहे त्यांनी रोमन कॅथोलिक चर्चमध्ये अनेक वादळांचा यशस्वी सामना केलेला आहे बघा कारण रोमन कॅथोलिक चर्च जे आहे त्याच्याशी रिलेटेड कितीतरी इश्यूज डिबेट्स ते समोर येत गेले आणि मूळ जे आहे जवळपास त्यांची आठ वर्षाची कारकिर्द होती अकरा फेब्रुवारी दोन हजार तेराला जे आहे त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जे आहे राजीनामा दिला बघा आणि हा म्हणजे जगासाठी धक्का होता की सहाशे वर्षामध्ये पहिल्यांदा कोणीतरी जे आहे पोप जो येतो तो, तो राजीनामा देतो आहे आणि सहाशे वर्षाच्या इतिहासामध्ये जे आहे बघा व्हॅटिकन मध्ये जे आहे ना दोन पोप असल्याचं जे आहे दुर्मिळ चित्र जे आहे तर ते दिसलेलं आहे बघा सो मूळ जे आहे की यांनी राजीनामा दिला मग नंतर पुढची व्यक्ती आली सो दोन जे आहे हा ना तर ते पोप असल्याचं सहाशे वर्षात दिसलं होतं सो हे खूप महत्वाचं आहे विचारलं जाऊ शकतं उत्तर कोरियाकडून परत एकदा जे आहे तीन क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे बघा आता उत्तर कोरिया जो आहे त्यांनी एकतीस डिसेंबर पण सोडलेला नाही आहे तुम्ही दोन हजार बावीस जर बघितलं तर आपण बऱ्याचशा न्यूज बघितल्या की ज्यामध्ये उत्तर कोरियाने काय केलेलं आहे तर सॅटेलाइट जे आहे सॉरी जे क्षेपणास्त्र आहेत बघा मिसाईल्स आहेत तर ते डागलेले आहेत बघा वारंवार म्हणजे रुटीन याच्यानुसार कार्यक्रम सुरूच होता ते उत्तर कोरिया आहे किंग जॉन उन बघा सो उत्तर कोरियाच्या हवाई हद्दीमध्ये दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीमध्ये जे आहे उत्तर कोरियाच्या ड्रोनने जे आहे घुसखोरी केली होती बघा आणि तिच्यामधून तणाव वाढला त्याच्यानंतर उत्तर कोरियानी परत त्यांच्या पूर्व सागरी हद्दीमध्ये तीन कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली बघा उत्तर कोरियानी जे आहे दक्षिण कोरियानी उत्तर कोरियाच्या हालचाली जे आहे ती टिपण्यासाठी घन इंधन उपग्रह प्रक्षेपक जे आहे रॉकेट प्रक्षेपित केले याच्यानुसार जे आहे बघा हेरगिरीसाठी त्यांना जे आहे उपग्रह प्रक्षेपणासाठी जे आहे <coughs> गोष्टीवर करता येऊ शकतात आता बघा ह्या उत्तर कोरियाने असे जे आहेत ते मिसाईल का दागलेले आहेत तर त्याचे रीजन जे आहे तर दक्षिण कोरिया काय करतोय तर तो घन <coughs> इंधन उपग्रह प्रक्षेपक म्हणजे एक रॉकेट जे आहे त्यांनी लॉन्च केलं हे रॉकेट लॉन्च का केलं तर त्यांना येत्या काळामध्ये जे आहे हेरगिरी करण्यासाठी उपग्रहाचं प्रक्षेपण करता येऊ शकतं त्याच्यासाठीची पूर्वतरी दक्षिण कोरियाची आहे आता मूळ याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला हे जे आहे की सॉलिड फ्यूल जे आहे बघा घन इंधन तर अग्नि आहेत बघा आता बॅलिस्टिक मिसाइल्स आपण बघतो अग्नि एक अग्नि दोन अग्नि तीन ते विचारलं कि जातं किंवा याच्यामध्ये जे आहे लिक्विड आहे का सॉलिड फ्युअल आहे का तर या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात सो तो एक कन्सर्न प्रत्येकाने लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे उत्तर कोरियाची जी आहे बघा पाच ड्रोन जे आहे दक्षिण कोरियाच्या हद्दीत मध्ये आली होती असा दक्षिण कोरियाने आरोपण केला होता मूळ जे आहे पाच वर्षात पहिल्यांदा असं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे दक्षिण कोरियाने पण जे आहे उत्तर कोरियात ड्रोन पाठवले होते सो उत्तर कोरिया दक्षिण कोरिया या दोघांमधला जो संघर्ष आहे तो, तो पण मॅटर करतो बघा या सगळ्या याच्यामध्ये रिजनला याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ते पण एक फार महत्वाची बाब याच्यामध्ये आहे आता बघा नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया ओके हे जे मधली लाईन आहे बघा याला काय म्हटलं आता सांगा बरं आपण बऱ्याचदा बघितलेला आहे हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांना डिवाइड करणारी जी रेषा आहे बघा सीमा रेषा त्याला कुठलं कितव व पॅरल आहे ते आता इकडं बघा सी ऑफ जपान येलो सी जे आहे आता एक दुसरा मुद्दा असतो की हे नॉर्थ कोरिया जे आहे ते क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण जे करतं ते जपानच्या जा दिशेने करतं तर त्याचं रिझन एकदम क्लिअर आहे इकडं वरती रशिया आहे बघा चायना आहे तर हा इकडे तर पाठवू शकत नाही त्याच्यामुळे त्याला हा स्कोप आहे म्हणजे जॉग्रॉफिकल त्याच्यावर ते, ते बंधन आहे की ते जपानच्या जा दिशेनेच त्याला जे आहे क्षेपणास्त्र जे आहे ते सोडायचे आहेत बघा सो आता तुम्ही जर इथं बघितलं तर हा ओव्हरव्ह्यू याच्यासाठीच घेतलाय तुम्ही हा मॅप ओपन करा मोठ्या याच्यावर जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया हे इथं बघा इथं सी ऑफ जपान आहे इकडे येलो सी आहे ओके खाली ईस्ट चायना सी आहे बघा सो तीन समुद्र जे आहेत ते लक्षात ठेवा इथं जे आहे येलो सी आहे ओके खाली जो आहे ईस्ट चायना सी आहे बघा ईस्ट चायना सी आहे हा खाली आणि इकडं जे आहे तो सी ऑफ जपान म्हणजे तुम्हाला जर हे विचारलं की साऊथ कोरिया जो आहे की साऊथ कोरियाला अंडरलाईन आहे किंवा म्हणजे त्याला आजूबाजूनी वेढणार जे आहे वॉटर बॉडीज कुठल्या आहेत तर त्या वॉटर बॉडीज येलो सी आहे सी ऑफ जपान आहे आणि ईस्ट चायना सी आहे बघा सो या तीन लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा येतो की हे इकडं वरती जे आहे क्षेपणास्त्र सोडू शकत नाही बघा हे हो सगळा भूभाग आहे हा ना इकडंच त्यांना सोडणं अपेक्षित आहे जॉग्राफिकली जे आहे आता भारतीय बनावटीच्या जे आहे कफ सिरपमुळे जे आहे तर इशू झालेला आहे बघा उझबेकिस्तान मध्ये हे आपण बघितलं होतं ते कप सिरप जे आहे डॉक वन मॅक्स कप सिरप आहे हे कप सिरप फक्त भारतामध्ये विकत नाही ती कंपनी फक्त बनवून उझबेकिस्तानला पाठवते बरं याच्या आधी पण कप सिरपचा एक इश्यू भारतामध्ये झालेला आहे तो आपण बघणार आहोत बघा आणि याचं रिझन काय तेही बघूयात आता बघा गांबिया नावाचा जो देश होता तिथं सहासष्ट बालकांचा मृत्यू जो आहे तो भारतीय कंपनीने बनवलेल्या खोकल्याच्या औषधामुळे झाला होता अशी एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती परंतु आता गांबिया जो देश आहे त्या गांबिया देशाने आपल्याला जे आहे तर याच्या संबंधीचा अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालाच्या बाबतीमध्ये गांबिया सरकारचं म्हणणं आहे की आता भारतीय औषध जे आहे तर त्याचा याच्याशी काही एक संबंध नाही म्हणजे तिथून तर क्लीन चिट त्यांनी दिलेली आहे परंतु परत एकदा असं झालेलं आहे आपल्या इथं उझबेकिस्तानमध्ये आता भारतीय कंपनी जे आहे त्यांनी खोकल्याचं औषध दिलं त्याच्यानी अठरा बालकांचा मृत्यू झाला असं त्यांनी क्लेम केलेला आहे उझबेकिस्तान सरकारनी आणि ज्याच्यासाठी जे आहे आता आपण सगळी चौकशी सुरू केलेली आहे ते एक बघितलं होतं आता हे कशामुळे झालं बघा तर या औषधामध्ये जे आहे डाय इथिलीन ग्लायकॉल जे आहे या घटकाचं प्रमाण जे आहे अधिक असल्यामुळे जे आहे हे मृत्यू झालेलं आहे असं उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं बघा डाय इथिलीन ग्लायकॉल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये केमिकल जे आहे की ते डायथिलीन गायकॉल आहे बघा मग बांगलादेश इंडोनेशिया पनामा चीन ओके <coughs> तसंच काही दिवसांपूर्वी गांबिया इथं पण जे आहे हा ना ते असे इशू भारतीय औषधामुळे झाले होते खोकल्याच्या त्याचे रेफरन्सेस मिळतात डायथिलीन गायकॉल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बघा तो घटक जो आहे तो विषारी आहे म्हणजे एकतर विकसनशील देशामध्ये याला जे आहे त्याचा वापर जो आहे म्हणजे त्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं ना तर ते गणित गडबडतं बघा सो त्याचा अतिवापर पण प्रॉब्लेमॅटिक होतो सो so, डायथिलीन ग्लायकॉल दर लक्षात ठेवा नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो जो आहे सौदी अरेबियातील अल नासर क्लब कडून खेळेल मला सो so, ख्रिस्टियानो रोनाल्डो जे आहे तर ही न्यूज आपण आधी घेतली होती पण या न्यूजच्या बाबतीमध्ये जे आहे ना की याच्यावर जे आहे की अप्रुवड किंवा बाबा हा ना कन्फर्मेशन जे आहे ते येत नव्हतं मधल्या काळामध्ये होतं की मग युरोपियन क्लबमधून परत खेळणार का रोनाल्डो की रोनाल्डो जो आहे निवृत्ती घेणार सो सगळं क्लिअर झालेलं आहे रोनाल्डो ना आता निवृत्ती घेणार आहे ना काही नाही तो जो आहे तर या अरेबियन अल नसार कडून जे आहे तर ते खेळणार आहे बघा सो ख्रिस्टियानो रोनाल्डो जे आहे तर त्याची जर्सी पण जे आहे यांनी काढली तो आशियाई क्लब कडून पहिल्यांदा खेळतोय बघा आता पोर्तुगालचा आहे बघा ख्रिस्टियानो रोनाल्डो जे आहे सौदी अरेबियातल्या अल नासार कडून खेळेल आता एकतर जे आहे त्याचा करार दोन हजार पंचवीस पर्यंत आहे अडीच वर्षाचा करार त्यांनी केलेला आहे आणि जी माहिती जी आहे बघा आतापर्यंत तर वीस कोटी डॉलर त्याला मिळणार आहे किंवा सतरा अलब डॉलर जे आहे एवढी मोठी रक्कम सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू जो आहे विश्वातला तर तो ख्रिस्टियानो रोनाल्डो जे आहे ते ठरलेला आहे बघा मेस्सीच्या पासपोर्ट जवळपास जे आहे हे मानधन जातं असं म्हटलं जात आहे सो बघू येत्या काळामध्ये कसं होतं बघा अलनासर आता किती फायदा होतो अलनासरला मॅन्युअल ऑरॉन भारताचे पहिले बुद्धिबळपटू जे आहेत बघा आता तुम्हाला जर टिपिकल तुमची हॉबी चेस वगैरे असेल मुलाखती आता सुरू आहेत बघा राज्यसेवा असतील किंवा येत्या काळात पी एस आय असेल युपीएससी असेल तुमचा चेस असेल तर ही एक बाब आजच्या सकाळला एक आर्टिकल आहे की भारतातली पहिली व्यक्ती बुद्धिबळपटू जे आहे मॅन्युअल ऑरॉन मॅन्युअल ऑरॉन जे आहे तर आंतरराष्ट्रीय स्तराला जे आहे भारताला ओळख दिली आणि भारतात पण प्रसिद्धी मिळवून दिलेली या बुद्धिबळाला मॅन्युअल ऑरॉन यांचा जन्म तीस डिसेंबर एकोणीसशे पस्तीस ला झालेला आहे म्यानमार येथे आई वडील जे आहेत त्यांचे भारतीय होते नऊ वेळा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं विजेते पत् त्यांनी पटकवलेला बघा एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे त्र्याहत्तर सलग पाच वर्ष जे आहे राष्ट्रीय विजेतेपद त्यांनी जे आहे तर ते मिळवलेलं आहे मॅन्युअल ऑरॉन जे आहे इंटरनॅशनल मास्टर बनणारे पहिले भारतीय आहेत बघा सो तो पण एक मुद्दा लक्षात ठेवा मॅन्युअल ऑरॉन हे लक्षात नाव असू देत त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे एम नरेगा जो आहे बघा तर तिच्यामध्ये महिलांचं जे आहे प्रमाण ते पुरुषांपेक्षा जास्त आहे असं समोर आलेलं आहे मग ओव्हरऑल दहा वर्षाचं हायेस्ट आहे बघा सत्तावन्न पॉईंट आठ टक्के महिलांचं प्रमाण जे आहे याच्यामध्ये यमनरेगात मजुरीचं सत्तावन्न पॉईंट आठ टक्के आहे हे पुरुषांपेक्षा जास्त आहे बघा याचं कारण असं आहे की पुरुषांना जे आहे इतर ठिकाणी जास्तीचा रोजगार जास्ती जास्तीचे जास्ती पैसे मिळतात मजुरी जास्तीची मिळते त्यामुळे पुरुष जे आहेत बघा तर ते ऐवजी जे आहे इतर कामांना पसंती देत आहेत असं लक्षात आलेलं आहे सो तुमची जी मजुरी असतात किंवा वेजेस जे आहेत बघा तर ते ह्याच्यामध्ये मॅटर करतात आता वेजेसमध्ये मजुरीचे पण तीन प्रकार आहेत ते पण क्लिअर लक्षात असू देत एक असतं बघा मिनिमम वेज असतं बघा एक दुसरं असतं फेअर वेज एक असतं बघा आणि तिसरं असतं लिव्हिंग वेज ओके सो हे मी बऱ्याचदा आपल्या रुटीन लेक्चर्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे एक लक्षात ठेवा मिनिमम वेज म्हणजे काय कमीत कमी मजुरी जी आहे मिनिमम बाबा कमीत कमी तुम्ही काय दिलं पाहिजे तर अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मिनिमम आहे दुसरं जे आहे बघा लिव्हिंग लिव्हिंग म्हणजे काय नुसतं अन्न वस्त्र निवारा आणि गोष्टी वर्क होतात का तर अन्न वस्त्र निवारा सोडून जे आहे तुम्हाला शिक्षण आरोग्य या गोष्टी पण मॅटर करतात सो त्याच्यासाठी लिव्हिंग वेज आणि या दोघांचं जे आहे मिनिमम लिव्हिंगचं फेअर जे आहे या दोघांचा ॲव्हरेज जो आहे तर तो फेअर ॲव्हरेज जो आहे सो ती एक महत्वाची बाब आहे बघा त्यानंतर जे आहे केरळ त्याच्यानंतर तमिळनाडू जे आहे सो महिलांचा जो शेअर आहे बघा तर तो जे आहे पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आहे बघा केरळमध्ये वगैरे जे आहे सो तो पण एक महत्वाचा रेफरन्स आहे किंवा मोठ्या प्रमाणावर आहे ओके सो so, एकतर बघा मार्केट फोर्सेस आणि वेलफेअर इन्सेंटिव्ह जे आहेत महिलांकरता यमनरेगामध्ये तर ते चांगले आहे तिच्यामुळे त्यांची पसंती आहे परंतु पुरुषांच्या बाबतीमध्ये जे आहे की त्यांना बाहेर जास्तीचं पे केलं जात आहे सो तो एक मुद्दा आहे आता मॅटर ऑफ टॅक्स जे आहे बघा आता एक पासून गोष्टी कशा बर्क होतील जीएसटी काउन्सिल झालेली आहे तर याच्यामध्ये आपण जे बघितलं होतं बघा सगळ्यात महत्वाचं इथेनॉल जे आहे बघा और इथील अल्कोहोल इथील अल्कोहोलच्या बाबतीमध्ये जे आहे बघा तर तो अठरा टक्क्यावरून जीएसटी जो आहे तर तो पाच टक्के झालेला आहे त्याच्यानंतर जे आहे बघा हस्त जे आहे हा ना पल्सचं जे पल्सेस दाढींचं वगैरे जे आहे बघा वरची टर्फल जी असतात हल्स जे आहे तर त्याच्यावर जे आहे पाच टक्क्यावरून जे आहे शून्य टक्क्यावर त्याला टाकलेलं आहे बघा त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब जी आहे जीएसटीच्या बाबतीमध्ये आता ती म्हणजे काय की जर एखाद्या व्यक्तीने जे आहे बघा रेसिडेन्शियल अकोमोडेशन त्यांनी केलेलं असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी एक व्यक्ती प्रोपरायटर्स आहेत बघा बिझनेस वगैरे करताय कमर्शियल यूज करतायत पण स्वतः राहण्यासाठी त्यांनी जे आहे जर एखादं जे आहे रेंटल रेसिडेन्शियल घर घेतला असेल तर त्या केसमध्ये त्याला जीएसटी लागणार नाही सो so, तो एक महत्वाचा याच्यात निर्णय अदरवाइज तुम्हाला कमर्शियल याच्यामध्ये एटीन पर्सेंट जीएसटी आहे बघा सो so, ती एक बाब लक्षात असू देत सो so, आजचा प्रश्न जो आहे बघा आय राज्यसेवा वाय इज गव्हर्नमेंट आउटरीच प्रोग्रॅम ऑन सेक्टर सच एज क्रिप्टो करन्सीज विच हॅज सीन लॉट ऑफ टर्बुलन्स रिसेंटली अँड ऑनलाईन गेमिंग नेसेसरी आता बघा तुम्हाला जे आहे क्रिप्टो करन्सी संबंधीचे जे इशू आहेत व्हॉट आर द रिस्क अँड कन्सर्न्स अँड वाय डज द मॅसेजिंग नीड टू बी राईट आता हे ऑनलाईन गेमिंग जे आहे बघा क्रिप्टोकरन्सी याचे ॲप पण आलेले आहेत बरीच लोक ट्रेडिंग करताय तिच्यात तुम्ही पण जे आहे तुमच्या आजूबाजूचे लोक बघितले असतील क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करणारी ऑनलाईन गेम किंवा ते ॲड चालतात ना की मग घर बेटे बेटे बोर होतात आता मग रमी खेळलो आणि मग मी जिंकलो पन्नास हजार मग आपल्याला असं वाटतं की आपण पण घरी बसून बसून जे आहे एकदा रमी खेळलीच पाहिजे आणि मग ते आपल्याला खेळवतात बघा सो हे ऑनलाईन गेम्स आहेत म्हणजे असे ह्याच्यात बरेचसे गेम्स आहेत बघा अशा केसेसही आलेले आहेत की मुलांनी वडिलांचे ना सेव्हिंग संपवली वगैरे त्या टाईपमध्ये so, सो याच्या संबंधीचे इश्यू क्लिअर असले पाहिजे स्पॉटलाईट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या कारण आता दोन तारखेपासून जे आहे म्हणजे उद्यापासून आपले जे आहे नवीन बॅचेस लाँच होतात सगळ्या आणि याचे लेक्चर्स तुम्ही जे आहे डेमो मध्ये बघू शकता बघा डेमो लेक्चर्स संध्याकाळी सहा ते आठ प्रत्येक जण जे आहे लाईव्ह बघू शकतं डेमो लेक्चर फॉर स्टुडंट नावाचा एक रुपयाचा कोर्स आहे तो कोर्स परचेस करा संध्याकाळी सहा ते आठ जे आहे बघा प्रत्येक फॅकल्टीचं लेक्चर जे आहे तर ते तुम्हाला होणार आहे की कशा पद्धतीने आपला कोर्स रन होईल सो स्पॉटलाइट इयर बुक दोन हजार तेवीस जे आहे तर ते जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये असेल बघा युपीएससी आय एस आणि एमपीएससी राज्यसभा दोन हजार चोवीस इंटिग्रेट बॅच जी आहे बघा तर ती ऑलरेडी बॅच जी आहे तर ती लिस्ट झालेली आहे त्याच्यानंतर प्रिलम साठीच्या पण बॅचेस आहेत बघा ते आज लिस्ट होतील तुम्हाला डेमो मधून जे आहे तर ते लेक्चर्स करता येतील तुम्हाला जे काही इश्यू असले तर ते तुम्ही टीम स्पॉटलाईट बरोबर बोलू शकता लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही जे आहे फॅकल्टी बरोबर जे आहे तर त्या गोष्टी डिस्कस करून पण वर्क करू शकता एम पी एस सी राज्यसभा दोन हजार तेवीस जे आहे संध्याकाळी सहा ते आठ जे आहे बघ कालावधी जो आहे तर तो फाईव्ह मंथचा आहे ही एक बॅच बघा सगळे लेक्चर संध्याकाळी सहा ते आठ यूपीएससी जे आहे बघा दोन जानेवारी पासून संध्याकाळी सहा ते आठ जे आहे त्याच्यानंतर एमपीएससी कंबाईन ग्रुप बी जे आहे बघा आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार ही बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे याचे डेमो लेक्चर्स पण तुम्हाला डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट मध्ये बघता येतात आणि ही सकाळी आठ ते दहा आहे बघा बॅच वैकल्पिक विषय जे आहे मराठी साहित्य तर तो आपल्या इथं सुरू आहे बघा सोमवार ते बुधवार जे आहे तर याच्यासाठीचे सेशन्स आपले सुरू असतात ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने हा विषय जो आहे तो आपल्याकडे सुरू आहे बघा युपीएससी एमपीएससी जे आहे बघा तर याच्याकरता हंड्रेड डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम पण सुरू आहे याच्यामध्ये डेली चार प्रश्न तुम्हाला दिले जातात अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमची उत्तरं चेक करून दिली जातात बघा इथं स्पॉटलाईट नोट्स जे आहे तर येत्या सात दिवसांमध्ये जे आहे तुम्हाला दोन्ही महिन्याच्या नोट जे आहेत तर ते तिथं अपलोड असतील म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जे आहे ये कम्प्लीट मंथली नोट जे आहेत तर त्या इयरली नोट्स तिथं तुम्हाला मिळू शकतात आणि याच्यानंतर जे जा आहे जानेवारीपासून नवीन जो जा आहे तो कोर्स नोट्सचा लॉन्च होईल बघा तिथं टीम स्पॉटलाईटचे नंबर तुमच्यासमोर आहेत सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फाईव्ह सेवन सिक्स नाईन एट टू सेवन फाय टू सेवन फाईव्ह सेवन सिक्स नाईन सो हे टीम स्पॉटलाईटचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुम्ही याच्यावर जे आहे कॉल करून तुमचे जर क्वेरी असतील तर त्या विचारू शकता किंवा तुमचा जर कॉल मिस झाला असेल तर तुम्ही मॅसेज सोडू शकता तुम्हाला टीम जे आहे तर ते कॉन्टॅक्ट करेल डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू